कश्मीरी जनता दल तरफे सर्व पत्रकार बंधु चालू हार्दिक स्वागत करतो। आमचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी पाटुलेकर साहेब इथे आलेले आहेत। आणि आता एक दोन मिनिटात किंवा तीन मिनिटात आपले आमची महाराष्ट्राची सरचिटणीस साजिदा निहाल अहमद जे माजी नगर अध्यक्ष आहे मालेगावची ते पण पोहोचणार आहे। पण तोपर्यंत आपण परिचय करून टाकू। मी स्वागत केलं सर्वांचा, हार्दिक स्वागत आहे जनता दलातर्फे। डॉक्टर पी डी जोशी पाटुलेकर साहेब, मी अजमल खान, जयप्रकाश गुलाराव घोरपुरे, एडवोकेट जयप्रकाश घोरपुरे, जिल्हा कार्यालय कार्यालय जनता दल, प्राध्यापक नाझीरुद्दीन साहेब, सय्यद नाझीर। आपला परिचय? मॅडम शेख अमित दैनिक भास्कर, शेख अमित दैनिक भास्कर, श्री बाजीराव सोनवणे, स्टँडिंग कमिटी के चेअरमन रही कॉर्पोरेशन में माजी नगर अध्यक्ष, और अभी जो है आप महाराष्ट्र की जनरल सेक्रेटरी है साजिदा निहाल अहमद, और हमारे उपाध्यक्ष महाराष्ट्र के डॉक्टर पी डी जोशी पाटुलेकर साहब। आप सब आए, मैं तमाम का हार्दिक जो है स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ, और शुरू करेंगे हमारे डॉक्टर। प्रत्येक इलेक्शन मधे सत्ताधाऱ्यांचा एक आवडता विषय होऊन गेलेला आहे। आता यावरून असं वाटतं की आता लवकरच औरंगाबादचं इलेक्शन येणार असेल कॉर्पोरेशनचं। माझ्या मालेगाव शहरामध्येही मी असं बघते की जेव्हा जेव्हा पार्लमेंटचं इलेक्शन येतो तेव्हा मालेगावला रेल्वे येणार। अनेक वर्ष होऊन गेले, एक दोन पिढ्या निघून गेल्या, पण कधीच ती रेल्वे आली नाही। म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की जे मंत्री त्याच आमच्या इथून जे पार्लमेंटचे मेंबर निवडून गेले ते मंत्री झाले त्याच विभागाचे। त्यांनी सांगितलं की कोट्यावधी रुपये मी टाकले या रेल्वेसाठी, पण कधीच ती रेल्वे आली नाही। मराठवाडा विदर्भाच्या संदर्भात निहाल अहमद साहेब जेव्हा नागपूर सेशनमध्ये बोलायचे तेव्हा याच्या विकासाबद्दल बोलायचे। मी माझ्या मिस्टरांबद्दल बरोबर अनेक वेळा महाराष्ट्राचा दौरा केला, आणि जेव्हा हा प्रश्न 88 मध्ये निर्माण झाला, 27 नगरसेवक निवडून आले शिवसेनेचे, त्यावेळेपासून बाळासाहेब ठाकरेंनी या विषयाला फार मोठ्या प्रमाणात ताकद दिली, त्यांचे प्रोग्राम्स झाले आणि त्यांनी नाव द्यायला सुरुवात केली। त्याच्यानंतर इथे मुश्ताक अहमद नावाचा व्यक्ती एक गेला कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टात हायकोर्टात वेगळं झालं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात ते निकाली लागलं तो प्रश्न, त्याच्यानंतर सरकारच गेले शिवसेनेचे। अनेक वेळा हा प्रश्न निर्माण होतो, अनेक वेळा सरकार येतात सरकार जातात। आता मी असं बघते की एक पार्टी विरोध करते, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, हे म्हणून विमानतळ बनवायला बरोबर येतात आणि त्याच्यानंतर नामांतराच्या विषयाला विरोध करतात। हा कोणता राजकीय डाव आहे आणि याच्यामध्ये काय राजकारण आहे हे मला एकच विनंती पत्रकारांना करायची। मी रायटर आहे, मी अनेक वर्तमानपत्रामध्ये लिहिलं आणि चालवलंही, जळगाव जिल्ह्यात माझा माहेर आहे, जनशक्ती वगैरे, साथी, संदेश। तर मी एकच सांगते की तुम्ही राजकारणासाठी, मी म्हणलं आता आहे लवकरच होती का म्हणजे तुमच्या काही मुख्यमंत्र्यावर बोलणं झालेलं आहे? नाही, म्हणजे माझं पत्रकारावर आणि पेपरशी बोलणं झालेलं आहे, रोज ज्या काही बातम्या येत आहेत नामांतराच्या त्याच्यावर असं दिसतं आहे की महानगरपालिका आहे, म्हणजे औरंगाबाद आणि संभाजीनगर
हा जो वाद सुरू झाला आहे तो महानगरपालिकेच्या अनुषंगानेच आहे आणि राजकारणाच्या अनुषंगाने आहे आणि लवकरच महानगरपालिका येणार आहे असा त्याचा अर्थ होतो. नेहमी मला मराठवाड्याविषयी दुर्दैव वाटतं. कोणताही मुद्दा जो पेटवाचा आहे तो औरंगाबादला, तो नामांतराचा मुद्दा असो, दीर्घकाळ चाललेला तो लढा असो, जो आपण भोगला त्याच्यामध्ये असंख्य लोकांना आपल्याला त्रास झाला. मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर आणि तो इश्यू संपूच नये असाही प्रयत्न त्यावेळी झाला आणि दुही निर्माण करून मराठवाड्याचं मागासलेपण जिथ्या तिथं ठेवलं गेलं. आताही औरंगाबादच्या मागासलेपणावर आणि विकासाच्या प्रक्रियेवर कोणतेही एकमत या लोकांचं नाही. औरंगाबादचा विकास जसा मी इथं लहानपणी होतो आलो होतो तिथे इथूनच मी पास झालेलो असल्यामुळं अजूनही मला सर्व घरं डोळे झाकून यशाच्या तसेच मिळतात. कोणतीही प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या जात नाही असं दिसतं. कोणताही रोड इथं धड नाही. अजेंटाकडे परवाना गेलो होतो एक गाडीवाला मला म्हणाला आहे जे इथलं वैभव आहे, जे औरंगाबादचं वैभव आहे, जे हेरिटेज म्हणून याला मान्यता मिळालेली आहे, जागतिक पातळीचे लोक जिथं येतात अजिंठा वेरूळ बघायला तिथे येणार आहे. तिथं मी आलेलो असतानाही इथला मला एखादा ट्रॅव्हलर म्हणतो आहे, कार चालक म्हणतो आहे की आम्ही येत नाही अजिंठाला, कारण रस्ता सर्वात खराब आहे. म्हणजे अजिंठासारख्या रस्त्याला वेगवेगळ्या इंटरनॅशनल एजन्सीत पैसे द्यायला तयार असताना पण रस्ता चांगला होऊ शकत नाही, किती दुर्दैव आहे. यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं असू शकतं? ना बीबीच्या मगबऱ्याकडे जर धड जाता येतं, ना पवनचक्कीकडे जर जाता येतं, इतके रस्ते दुर्दैवी आहेत. पण आम्हाला मात्र खेळवलं जातं औरंगाबाद की संभाजीनगर. आणि सगळी ही जी काही गोष्टी आहेत याकडे जर आपण लक्ष दिलं की ज्या गोष्टी बऱ्याच वर्षापूर्वी घडलेल्या आहेत त्या परत परत पुन्हा उकरून काढायच्या हे कशाचं लक्षण आहे तुम्ही सांगा. 700 वर्षापूर्वी जी गोष्ट काढली ती परत पुन्हा उघडून काढली याच्यामध्ये आपलं शहाणपण होत नाही. याच्यामध्ये हे सिद्ध होतं की आपण 700 वर्षापूर्वीच्याच विचारसरणीमध्ये आपण जाऊन बसलेलो आहोत हे यामध्ये सिद्ध होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. 700 वर्षापूर्वी आम्हाला मान नाही की त्यावेळेस धर्माचा पगडा होता, त्यावेळेस राज्यकर्ते धर्माच्या पगड्याखाली राज्य करत होते. आता तरी शासनकर्त्याने धर्माच्या पगड्यावर राज्य करू नये असं आमचं स्वतःचं मत आहे. 700 वर्षामध्ये जग बदललेलं आहे, सर्व काही आपण स्वीकारणार केलेलं आहे. आज औरंगाबाद जनता सेक्युलर की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस लेकर औरंगाबाद का नाम औरंगाबाद रहे इसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस हुई और इस प्रेस कॉन्फ्रेंस में हम लोग इसलिए आए कि यह शहर में हर बार इलेक्शन जब आता है तो इलेक्शन के मद्देनजर इलेक्शन को सामने रखकर कोशिश की जाती है कि किसी भी तरह से वोट का डिवाइडेशन हो जाए, वोट का बंटवारा हो जाए, वोट की तकसीम हो जाए और खुद ही जानबूझ के ऐसा रास्ता अख्तियार किया जाता है जिससे फूट पैदा हो और वोट का पोलराइजेशन हो. हम लोग इसकी मुखालिफत करते, इसका निषेध करते, इसकी मजम्मत करते हैं. यह शहर अमन अमान का गहवारा रहे. इस शहर में जो कुछ अच्छा हो सकता है शहर की तरक्की के लिए, पानी का बिल कम करने के लिए, घर पट्टे कम करने के लिए, क्योंकि मेरा आज भी ताल्लुक कारपोरेशन से है, मेरी बेटी विरोधी पक्ष नेता है आज कारपोरेशन में और वो ऐसी जगहों पर जाती है जहां दबे कुचले लोग रहते हो और उनकी मांगे पूरी होती हो, सत्ता में नहीं अपोजिशन में, लेकिन इसके बावजूद हमारी कोशिश होती है कि काम हो. तो मैं ये भी मानती हूं कि अगर ताकत से अपोजिशन लग जाए किसी सत्ताधारी पार्टी के पीछे तो वो लोगों के काम आसानी से करा सकती है. इसलिए जरूरी है कि पूरी ईमानदारी से, पूरी ताकत से, पूरी इंसानियत का लिबादे को लेकर अगर हम भी अब पीछे लगे सत्ताधारियों के तो उनको उनकी औकात याद आ जाएगी. और आज जो नामांतर का सवाल है, नामांतर की बात है, मेरी दुआ है कि शहर में अमन अमान कायम रहे और नामांतर की मैं मजम्मत करती हूँ, दिल की शदीद गहराइयों से मजम्मत करती हूँ
और ये उम्मीद लेके चलती हूँ कि यहाँ अपोजिशन मजबूत होगी और अपोजिशन वो काम कर दिखाएगी जिसकी वजह से लगाम लगेगी घर पट्टी को, नल पट्टी को और दीगर कामकाज को। कौन सी पार्टी विरोधी पक्ष, जो भी यहाँ विरोधी पक्ष हो उसमें मैं कोशिश करती हूँ जनता दल सेक्युलर आगे बढ़े, मैं समाजवादी पार्टी होगी वो आगे बढ़े। मैंने मेरे शोहर जब इस पर विरोधी पक्ष नेता थे महाराष्ट्र असेंबली के, जब देखा 1988 में उनको विरोध करते हुए यहाँ देखा कि वो यहाँ आए, उन्होंने नामांतर की मुखालिफत की, जगह जगह शहर में मीटिंगें ली, जलसे लिए और नामांतर का विरोध किया, असेंबली में उन्होंने इसका विरोध किया। औरंगाबाद में एमआईएम का भी दबदबा, एक खासदार है यहाँ पर, उनसे क्या बोलना चाहेंगे आप? वो भी जो कारपोरेशन है उसमें ईमानदारी से लोगों के हक में लोगों का फायदा हो, लोगों को राहत मिले, उसके लिए काम करे। सियासत से बेहतर भी यह है कि आदमी लोगों को इंसानियत के नाते दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, वरना ताद के लिए क्या कम न करो भी। यहाँ दर्द दिल भी एक दिल है, दर्द भी इंसान का इंसान को होना चाहिए और उन्होंने इस बात को समझना चाहिए कि हम जिस कुर्सी पर है वो कुर्सी हमेशा नहीं रहेगी, लेकिन हमारे किए हुए काम, हमारे किए हुए इंसानियत नवाजी हमेशा जिंदा रहेगी। एमआईएम को जब औरंगाबाद में एंट्री नहीं थी, जब उनको आने से रोका जा रहा था असदुद्दीन अवैसी साहब को, तो आपके शवर निहाल अहमद साहब, अजमल खान साहब, इन्होंने ही उनको लाया था औरंगाबाद। आप उनसे क्या एक्सपेक्टेशन करती हैं? नहीं, लाए बोले तो उम्मीद क्या है आपको? रिजर्वेशन के सवाल पे मुस्लिम रिजर्वेशन कॉन्फ्रेंस थी, मुसलमानों को आबादी के तनासुब से रिजर्वेशन दिया जाए, निहाल साहब की वजह से वो परमिशन मिली। निहाल साहब का महाराष्ट्र के अंदर एक अपना एक मुकाम, निहाल अहमद वहाँ पर, उनकी वजह से पुलिस कमिश्नर उनका नाम आते ही, बल्कि सारे ऑफिसर्स ने यह कहा कि भाई निहाल साहब है, आरआर पार्टी से परमिशन लिए हो, और निहाल भाई की वजह से परमिशन मिली और वो यहाँ पर मुस्लिम रिजर्वेशन कॉन्फ्रेंस हुई। एक मसाइल के ऊपर आज भी हम कई मुद्दों पे कई सेकुलर पार्टियों को और सबको लेकर हम बैठ सकते, ये मैसेज हमने उस दिन, हमारे अबू आसिम आजमी साहब का भी मैसेज पढ़ा गया था बम्बई से जो उन्होंने भेजे थे, तो आसिम भाई भी यहाँ हमारे साथ में रहेंगे। नहीं, एमआईएम को सेकुलर मानते क्या आप? एमआईएम सेकुलर है क्या फिर? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।